You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीला व्यापारी दुकानदार संघटनेच्या बैठकीतून कडाडून विरोध. किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं मनपासमोर सोमवारपासून धरणं आंदोलन. मनपाच्या वतीनं शहरातील सुमारे 35 ते 40 हजार व्यापारी दुकानदारांच्या व्यावसायिक आस्थापनांकडून सुमारे 200 ते 15 हजार रुपयांपर्यंत करण्यात येणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीला संघटनांच्या बैठकीत एकमुखी कडाडून तीव्र विरोध करण्यात आला. बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी व्यापाऱ्यांची मनपाचा निषेध करत आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांवरील या अन्यायकारक निर्णयाची अंमलबजावणी रोखण्यासाठी व्यावसायिकांसाठी शहर काँग्रेसच्या वतीनं मनपा कार्यालयासमोर सोमवारपासून 2 दिवसीय धरणं आंदोलन केलं जाईल, असं प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यापाऱ्यांना संबोधित करताना केलंय. बाजारपेठेतील सप्तक सदन बँकवेट हॉल इथं पार पडलेल्या बैठकीस एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, सचिन किरण होरा, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राजेंद्र बलदौडा, अहमदनगर होलसेल कापड असोसिएशनचे सचिव राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचे वसंत शहा, मनोहर शहाणे, उमेश रेखे, ऑप्टिकल्स असोसिएशनचे सागर मुळे, नयन आडकर, फुटवेअर असोसिएशनचे नेमीचंद गोयल, होलसेल मेडिकल असोसिएशनचे अशोक बलदौडा, सराफ बाजार असोसिएशनचे पांडुरंग दहिवाळ, सुभाष कायगावकर, वैजनाथ चिंतामणी, मोहन देवळालीकर, शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमट जरीवाला, मोचीगल्ली मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिस तुडीवाला, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, क्रीडा आणि युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्लाट, युवक उपाध्यक्ष आनंद जमनजाळ, नंदलाल दोडगे, धीरज मुनोत, राहुल मुथा, प्रेमराज पोखरण, पंडित मिसाळ, रवी वाळवेकर, सुरेश गांधी, किशोर ताथेड, सतीश मुथा, विशाल वैद्य, आनंद नहाटा, विजय मुनोत, श्री लक्ष्मीकांत तिवारी आदींसह व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सावेडी केडगाव उपनगरातील दुकानदार देखील बैठकीत सहभागी झाले होते.